जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन झालंय. ते 79 वर्षाचे होते. अनेक दिवसांपासून सईद आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असताना सकाळी 8 वाजता त्यांचं निधन झालं. गेल्या वर्षी सईद जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते आणि यावेळी ते भाजपच्या मदतीनं सत्तेवर आले होते. जम्मू काश्मीर विधानसभेची गेल्या वर्षी निवडणूक झाली त्यात मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनं सर्वाधिक म्हणजेच 28 जागा जिंकल्या होत्या. तर 25 जागा मिळवून भाजप दुसऱ्या स्थानकावर होतं. त्यामुळे पीडीपी आणि भाजप यांनी एकत्रित सत्ता स्थापन केली. दरम्यान मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. और नेशनलिस्ट थे और हमेशा मुल्क के बारे में सोचते थे और जम्मू कश्मीर के लोगों के बारे में सोचते थे. 2014 मध्ये देशामध्ये जे सत्तांतर झालं जम्मू काश्मीरमध्ये आणि देशामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांच्या जाण्यानं जम्मू काश्मीरचं मोठं नुकसान झालेलं आहे. स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी. जम्मू कश्मीर को भारत के साथ जोड़ने की मुख्यधारा का एक स्तंभ आज गिर गया. हम पार्टी उनकी इस आकस्मिक मृत्यु पर गहरा दुख प्रकट करती है. ये बहुत ही दुखद समाचार है. जम्मू कश्मीर में जो लोग अलगाववादी आंदोलन से जुड़े हुए थे, अलगाववादी राजनीति करते थे, उनको मुख्यधारा में लाने का जो प्रयास हुआ है उस प्रयास में उन्होंने एक अहम भूमिका निभाई है.